आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया. अशोक चव्हाण जास्त दिवस काँग्रेसमध्ये राहणार नाहीत, मी पूर्वीच भाकीत केलं होतं, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचं वक्तव्य. भविष्यात फक्त शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी राहतील, उद्धव ठाकरे आणि राऊतांच्या हातात काही राहणार नाही, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर रामदास कदमांचं वक्तव्य. महाराष्ट्रातील काँग्रेसची स्थिती पाहून मनाला वेदना होतात, संघटनेसाठी 22 वर्ष काम केलं, सध्याची स्थिती पाहून अस्वस्थ झालोय, विधान परिषद आमदार सत्यजित तांबे यांचं ट्विट. काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकींना राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा, तर लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय खरं नाही याचा त्यांना अनुभव येईल, वडेट्टीवार यांचा टोला. विकास कामं केली मग आता भाजपच्या नेत्यांवर घरोघरी फिरण्याची वेळ का आली, भाजपचं सत्य आता लोकांसमोर आलंय, सतेज पाटलांची भाजपच्या घर चलो अभियानावर टीका. 105 आमदार असल्यामुळे फडणवीसांना 10 पैकी 10 गुण होते, 5 मार्क्स कमी करून फडणवीसांना उपमुख्यमंत्री केलं, तर आणखी 2.5 मार्क्स कमी करून अजून एक उपमुख्यमंत्री बसवले, सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर टीका. घरातील वडिलांना ज्येष्ठाला तुम्ही बाहेर काढाल का, खासदार सुप्रिया सुळेंचा अप्रत्यक्षपणे अजित पवार यांना टोला, तर अदृश्य शक्तीने आमचं आणि उद्धवजींचं चिन्ह नेलं, सुप्रिया सुळे यांची टीका. पंतप्रधान मोदींचा 19 फेब्रुवारीचा सातारा दौरा पुढे ढकलला, लवकरच सुधारित दौऱ्याची तारीख निश्चित केली जाईल, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांची माहिती. मराठा आरक्षणासाठी 16 तारखेला विशेष अधिवेशन होण्याची शक्यता, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार, विशेष अधिवेशन मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडला जाईल, सूत्रांची माहिती. मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलावलं जाईल असं वाटत नाही, सगळे सोयऱ्यांचा जीआर आणण्याचा प्रयत्न केला तर ओबीसींवर अन्याय, जरांगींच्या सगळे सोयऱ्यांच्या मागणीवर वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. राज्य मागासवर्ग आयोगाची उद्या किंवा परवा महत्वाची बैठक होण्याची शक्यता, बैठकीमध्ये मराठा सर्वेक्षणाचा अहवाल मंजूर केला जाईल, सूत्रांची माहिती. अंतरवाली सराठीमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आजचा 3रा दिवस, जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, जरांगेंचा उपचार घेण्यास नकार. अधिसूचनेची अंमलबजावणी न झाल्यास देशभरात आंदोलन, 15 तारखेला अधिसूचनेची अंमलबजावणी न केल्यास काय होतं ते लक्षात येईल, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा.